अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। भ्रमंती म्हटली की कोणाला आवडत नाही। वेगवेगळ्या देशात फिरायला, वेगवेगळ्या गावांना भेटी द्यायला, तिथल्या काही प्रसिद्ध पर्यटनाला भेट द्यायला सर्वांनाच आवडते। त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातून प्रत्येक जण वेळही काढत असतो। परंतु फिरणे म्हणजे कशावर? विमान, रेल्वे, ट्रॅव्हल, फार तर मोटरसायकल। परंतु स्वित्झर्लंडमधील एक जुलियन नामक पर्यटक हा चक्क सायकलवर जगाची सफर करायला निघाला आहे। जुलियन हा स्वित्झर्लंड येथील रहिवासी असून त्याला पाकिस्तानची हवाई सेवा बंद असल्याने स्वित्झर्लंडवरून ओमान सायकलने तर ओमान ते मुंबई विमानाने प्रवास करावा लागला आहे। आणि आता सध्या त्याची भ्रमंती भारतात सुरू आहे। जुलियन त्याचा प्रवास फत्तेपूरवरून धामणगावकडे होत असताना फत्तेपूर येथे त्याने जेबीएन महाराष्ट्र न्यूजचे फत्तेपूर प्रतिनिधी रमेश तेली आणि संदीप नेरिया यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या। फत्तेपूर इथं आज स्वित्झर्लंडचे पर्यटक जुलियन हे आपला सायकल प्रवास करून स्वित्झर्लंडहून भारताचा प्रवास हे सायकलिंग बाय रोड करतायत। ते आज फत्तेपूर इथं आले असता सामाजिक कार्यकर्ते संदीप नेरिया यांनी त्यांना चहा पाण्यासाठी इथं थांबवले आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। वेर आर यू कम? I come from Switzerland with my bicycle and I did 13,288 for coming to India. And my dream is to make a world tour by bicycle. Okay. Where are India? Where is the country? Then Switzerland and India. How much India? How is India? India is very beautiful because everybody is smiling and helpful, but the roads sometimes are very bad. Yeah. But people is very very fine and very helpful. And thank you very much India for this great experience. But it's not finished. I have 2,000 kilometers for cross all India. Yes. And going to Myanmar. Where are you going? After I will try to go to Myanmar, Thailand, Singapore, Malaysia, Indonesia, Australia, New Zealand, South America and North America. All over the world? Yes, all the world, and go back at home by bicycle. By bicycle. I will try it. आपण बघतायत की स्वित्झर्लंडहून एक पर्यटक भारतातच नाही तर पूर्ण जगाची तो सफर करणार आहेत आणि यासाठी जेबीएन महाराष्ट्रातर्फे आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि फत्तेपूरवासियांकडून त्यांना पुढच्या प्रवासाच्या शुभेच्छा देऊन मी रमेश सेली जेबीएन महाराष्ट्रासाठी फत्तेपूर शकता की हीच ती सायकल ज्या सायकलने ते पूर्ण वरचा प्रवास करणार आहेत, पूर्ण जगाची सफारी करणार आहेत। त्यांना फक्त एकच अडचण आहे, त्यांना आपला देश खूप आवडतो, सर्व गोष्टी आहेत, परंतु आपल्या रस्त्यांची परिस्थिती खराब असल्याची त्यांना सुद्धा जाणीव आहे आणि त्यांनी ती जाणीव या ठिकाणी आपल्याला बोलून दाखवली आहे। या सायकलने आपण त्यांना पुढच्या शुभेच्छा देऊया आणि पुढच्या प्रवासासाठी त्यांना आपण या कामासाठी शुभेच्छा देऊया। ओके सर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।